उदयपूरमध्ये सुरू असलेल्या काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिराचा आजचा तिसरा आणि अखेरचा दिवस आहे सकाळी साडे अकराच्या सुमारास काँग्रेसच्या कार्यकारणी समितीची बैठक पार पडली दुपारी तीन वाजता राहुल गांधी यांचं भाषण होणार आहे आणि त्यानंतर सोनिया गांधी यांच्या भाषणानं शिबिराचा समारोप होईल या शिबिरामध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा पेच सुटणार की त्याशिवाय शिबिराची सांगता होणार याकडे लक्ष लागलेलं आहे तर चोवीस वर्षांपासून पक्षामध्ये निवडणुका नाहीत ही, ही लोकशाहीच्या दृष्टीनं चांगली बाब नाही असं वक्तव्य काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे काँग्रेसच्या अंतर्गत कारभारावरती चव्हाण यांनी सवाल उपस्थित केले उदयपूरमधल्या सुरू असलेल्या काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिरामधील मंथनासंदर्भात चव्हाण यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी सर तीन दिवसांचं हे नवसंकल्प शिबिर सुरू आहे काय या शिबिरातून साध्य होईल असं वाटतं आणि खरोखर काँग्रेस काही ब बदल करेल नाही आता या शिबिराचा शिब, मुख्य उद्देश सगळ्यांना एकत्र एक बोलावून प्रत राज्यातल्या सगळे नेत्यांना जे दोन तीन वर्ष आम्ही भेटू शकलो नव्हतो हो कोरोनामुळं तर सगळ्यांना भेटून आणि सध्या परिस्थितीवर विचार करण्याकरता आणि थोडंसं चिंतन करण्याकरता का जे काही गेल्या निवडणुकामध्ये जो काही प्रकार झालेला आहे त्याबद्दल करण्याकरता शिबिर बोलवतात ती तर पक्षाच्या संघटनेमध्ये पक्षाच्या संविधानामध्ये ज्या काही तरतुदी आहेत मग त्यामध्ये अध्यक्षांची निवड असते मग कार्यकारिणीची निवड असते मग पार्लमेंटरी बोर्ड असतं म्हणजे दैनंदिन त्यामध्ये निर्णय घेत असतं आणि मग निवड समिती असते ही सगळी पदात पक्षातली संविधानिक पदं आहेत त्यामध्ये गेली चोवीस वर्ष काही कारणामुळं निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या आणि त्यामुळं थोडंसं नियुक्त केलेले जे नॉमिनेटेड व्यक्ती आहेत त्यांच्याकडून मग काही फार गंभीर सल्ला येणं शक्य नसतं पण आमची मागणी अशी आहे की नॉमिनेटेड लोक हा चोवीस वर्ष तुम्हाला सल्ला देतात तुमच्याबरोबर काम करत आहेत वर्किंग कमिटी जी चोवीस लोकांची असते ती जवळजवळ साठ सत्तर लोकांची झालेली आहे आणि त्यामुळे तिथं काही चर्चा होऊ शकत नाही तर आपण संवैधानिक पद्धतीनं पक्षाची पुनर्गटना करा निवडणुका घ्या शेवटी तुम्ही आमचे नेते आहात आणि तुम्हीच आम्हाला डायरेक्शन दिली पाहिजे त्याप्रमाणे त्यांनी या काही पावलं उचलली भाजपचा जो ओव्हर्ट असा उघड असा जो ध्रुवीकरणाचा प्रयत्न चाललेला आहे पोलरायझेशनचा प्रयत्न चालला आहे त्याला आपण कसं उत्तर द्यायचं त्याचं उत्तर सॉफ्ट हिंदुत्व होऊ शकतं का किंवा त्याच्यामध्ये मग आपण ही मुस्लिम पार्टी आहे अँटी हिंदू पार्टी असं जे लेबल लावलं जात आहे भाजपकडून तर त्याला कसं उत्तर द्यायचं हे चर्चा प्रामाणिक चर्चा झाली दोन दिवस सखोल चर्चा झाली तर त्यातून काही निष्कर्ष काढले जातील ते आता सांगितले जातील त्या आघाड्यांचं काय करायचं दोन विचार प्रमुख प्रवाह आले की काही जणांचं म्हणणं होतं की आपण जसं विधानसभेला रा स्थानिक पक्षांच्यावर आघाड्या करतो तसं लोकसभेला देखील कराव्यात म्हणजे प्रत्येक राज्याची लोकसभा निवडणूक ते आघाड्या करून करावी काही जणांचं म्हणणं होतं की आपण देशभर जर लढलो नाही तर राष्ट्रीय पक्ष कसा ठरणार त्याबद्दल काही मतभेद आहेत त्यामध्ये खूप चांगली जा जा ते ना ना चर्चा झाली एकूण शेवटचा प्रश्न की तुमच्या ज्या शंका होत्या जे काही मुद्दे तुम्ही मांडलेले होते त्याचं निरसन झालेलं आहे आणि एक समाधान आहे अंतिम काय होईल ते बघूया पण आम्ही जे मुद्दा मांडला होता की चर्चा झाली पाहिजे कोविडमुळे ती होऊ शकली नव्हती तर विचारमंथन हीच एक मोठी उपलब्धी आहे आता त्यातून मग निवडणुका होणारच आहेत त्या दोन्ही गोष्टी त्या एका दृष्टीने साध्य झालेल्या आहेत आणि आमचा फक्त एवढाच आग्रह आहे की पक्ष लोकशाही पद्धतीने चालावा जवळजवळ चोवीस वर्ष पक्षांतर्गत निवडणुका झाल्या नव्हत्या ते घेतल्या गेल्या पाहिजेत आणि लोकशाही पद्धतीने जर निवडून आलेल्या लोकांनी जर पक्षाची सूत्रं घेतली आणि ती सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालीच व्हावी असं आमचा सर्वांचा आग्रह आहे त्यामध्ये काही तसा वेगळा काही प्रश्न नाही तर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर हे होते काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण कॅमेरामॅन वेद पांडे सिंह प्रशांत कदम एबीपी माझा नवी दिल्ली एबीपी माझा हा उघडा डोळे बघा नीट